संपत्ती म्हटलं की वाटप प्रकार हा येतोच. यामध्ये आपण बक्षीस पत्राद्वारे वाटप करू शकतो किंवा इतर कारणासाठी आपण वाटप करू शकतो. इथे वाटपाचे पण काही प्रकार असतात, जसे चल किंवा अचल संपत्तीचे वाटप हा एक प्रकार आहे. यामध्ये चल संपत्ती येथे पैसा किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागी नेता येते अशी संपत्ती, यामध्ये बँकेत ठेवलेला पैसा असेल किंवा सोने असेल, चांदी असेल, शेअर्स असतील, या चल संपत्तीमध्ये येत असतात. तसेच अचल संपत्ती, जी संपत्ती एका जागेवर स्थिर असते तशी संपत्ती, या दोघ संपत्तीचा आपण वाटप करू शकतो. तसेच आंशिक वाटप हा एक प्रकार आहे. समजा घरातील एकाच वारसाला जर वाटप हवे असेल तर तो कायदेशीर वाटप घेऊ शकतो, बाकीचे इतर वारस जे असतील ते नंतरही तसा हक्क किंवा संपत्ती नंतर घेऊ शकतात, त्याला आपण आंशिक वाटप असे म्हटले जाते. आणि इथे या वाटपात जर समजा एकाने हिस्सा घेतला तर दुसऱ्याचा हिस्सा जो आहे हा कधीही घेता येत असतो. त्यानंतर घरगुती वाटप हा जुना प्रकार आहे. यामध्ये एकत्रित कुटुंबातील जे ज्येष्ठ नागरिक असायचे ते वाटप करायचे, परंतु येथे बऱ्याचदा जे वारस आहेत त्यांच्यावर अन्याय होण्याचे चान्सेस असायचे. त्यामुळे आता हा वारस असा प्रकार नष्ट झालेला आहे. तसेच कलम 85 प्रमाणे वारस हक्क वाटप हा एक प्रकार आहे. येथे ज्या वारसदाराला वाटते की मला माझ्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा हवा आहे, त्याने तसा अर्ज जिल्हाधिकारी यांना द्यायचा असतो. त्यानंतर जिल्हाधिकारी हे त्यांच्या हिश्श्याची जी जमीन आहे ती त्यांना देतात. येथे जिल्हाधिकारी जे सर्व कुटुंबातील व्यक्ती आहेत त्यांना बोलवून त्यांचा वाद काय आहे तो ऐकून तसा निर्णय देत असतात. त्याला आपण कलम 85 प्रमाणे वाटप असे म्हणत असतो. दुय्यम निबंधक यांच्याकडे नोंदणीकृत वाटपपत्र, असे वाटपपत्र हे आपल्याला दुय्यम निबंधक नोंदणीकृत कार्यालय येथे जाऊन करायचे असते. यामध्ये आपल्याला जितके हिस्सेदार आहेत त्यांच्या सह्या, तसेच साक्षीदार यांच्या सह्या व सर्वांची संमती असणं खूप गरजेचं आहे. व त्या ऑफिसमध्ये जाऊन सर्वांना एकत्र येऊन तसं आपल्याला वाटपपत्र करता येतं, याला आपण नोंदणीकृत वाटपपत्र असे म्हणत असतो. आता कोर्टातून वाटप हा एक प्रकार आहे. जर समजा कुठल्या हिस्सेदाराला वाटत असेल की आपला हक्क मागून सुद्धा आपल्याला दिला जात नाही, तर तो तसा हक्क हा न्यायालयात जाऊन मागू शकतो. म्हणजेच त्याला न्यायालयात जाऊन दावा दाखल करावा लागेल जी संपत्ती आहे त्या संबंधित. त्यानंतर न्यायालय हा तो तसा निर्णय देईल, म्हणजेच न्यायालय तसा वाटप करून देईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.